दैनिक दामाजी एक्सप्रेस आणि दामाजी न्यूज यांच्या वर्धापन वर्ध यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित या आदर्शांच्या दामाजीच्या पुण्यभूमीमध्ये मागील 42 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा आलो ते माझे साहित्य क्षेत्रातले आदर्श प्रकाशजी जडे सर मित्रांनो देखोनी आणिकाची धवळारे आपुलाली तणारे जळावे इतरांचे रंगमहाल आहेत संगम रौरी शिखर असणारे राजवाडे आहेत ते पाहिल्यानंतर आपण ज्या तणारामध्ये राहत आहोत गवतानी शाकारलेल्या झोपडीमध्ये राहत आहोत ते राजमहाल पाहून आल्यानंतर आपल्या झोपडीला काडी लावावी का हा विचार कुठल्याही प्रज्ञावंताच्या बुद्धिवंताच्या नवे सामान्य माणसाच्या सुद्धा मनात कधी येत नाही हा माऊलींनी एक दृष्टांत म्हणून सांगितलेला ज्ञानेश्वरी मध्ये याची मला आठवण याच्यासाठी होते महाराष्ट्र टाइम्स टाइम्स ऑफ इंडिया लोकसत्ता सकाळ तरुण भारत पुण्यनगरी पाप नाही असं काही नाही वृत्तपत्र तर अशा अनेक प्रकारची वृत्तपत्र आज आपल्या देशामध्ये निघत आहेत असं असताना दैनिक दामाजी एक्सप्रेसची आवश्यकता काय किंवा दामाजी न्यूजची आवश्यकता काय कदाचित तुम्हाला आठवत असेल मला माहित नाही पण डिश अँटेना कविता सादर करण्यापूर्वी 1991 ला मी म्हणालेलो आहे की मुंबईमध्ये 2 मिनिटं जरी विद्युत पुरवठा खंडित झाला तरी महानगरी अंधकारा हेडलाईन प्रत्येक वृत्तपत्राची हेडलाईन महानगरी अंधकारा आणि आमचा ट्रान्सफॉर्मर जळून 3-3 महिने जरी झाले तरी त्याची बोटभर बातमी सुद्धा या एकाही वृत्तपत्रामध्ये येत नाही ही बातमी येते ते दिगंबर भगरेंच्या दैनिक दामाजी न्यूज मध्ये लेकराचं दुखणं काय आहे हे जसं आईला जाणवतं ते दाईला जाणवत नसतं उचित कर्मे आघवी तुवा आचरो निम दर्पावी या ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीमुळे प्रेरणा घेऊन तहसीलदार असणारे दामाजी संत दामाजी झाले आणि ही मंगळवेढा भूमी पवित्र झाली त्यांच्या एका गंगा जमुना पेवतनी उघडी केली उडती हे जनना देखवे डोळा म्हणून कळवळा उपजला असे ही प्रेरणा संतांची होती ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्ञानपीठ मिळावं म्हणून लिहिली नाही शासनाने सन्मानित करावी म्हणून लिहिलं नाही नाथांनी भारुडा कुठल्याही स्पर्धेसाठी लिहिली नाही उडती हे जन मंगळवेढा भूमी ही चोखा मेळ्यापासून ते संत दामाजीपर्यंत सर्वांच्या स्पर्शाने रहिवासाने पावन झालेली भूमी आहे आणि नेमकं अशा भूमीचं नेतृत्व अशा भूमीचं सांस्कृतिक पत्र म्हणून चालण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ते दैनिक दामाजी न्यूज यामध्ये आहे 13 वर्षामध्ये तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे हे आमचं वृत्तपत्र आहे
मित्रांनो सांगायला लाज वाटते, आम्हाला स्थानिक वृत्तपत्र का घ्यावीशी वाटत नाही, ज्यामध्ये तुमचे उद्याचे प्रश्न, उद्याची समस्या, इतकंच काय आपल्या परिसरातला उद्याचा होणारा कलामंत, उद्याची लता मंगेशकर, उद्याची भार्गवी चिरमुले, हे तुमच्या पुढे पहिल्यांदा कोण आणत असेल तर ती स्थानिक वृत्तपत्र आणि स्थानिक वृत्तवाहिनी आणत असतात, ही आपली असतात। तुमची माझी वेदना जसे आपल्या घरातल्या माऊलीला कळते तशी इतरांना कळत असत नाही। मित्रांनो ही आमची वाचा असते आणि मी तर म्हणतो पानांच्या संख्येवर जर कोणी जाल तो काळ गेला, ज्यावेळेला नाभी पुरळेकर होते। आता जेव्हा मी ह्या मोठ्या वृत्तपत्रांना घेतो त्यावेळेला केवळ आणि केवळ प्रवासामध्ये एकाच वेळी इतकी वर्त इतका कागद विकत घेणं इतर परवडत नाही म्हणून वृत्तपत्र घेतली जातात, हे वास्तव आहे। तुमची आमच्या समस्या, इथली संस्कृती, इथल्या मुलांच्या अडचणी, इथली प्रगती संस्कृती मंगळवेड्यामध्ये नारायण सुमंत येऊन गेला, कोणी सांगितलं पहिल्यांदा? दैनिक दामाजी न्यूज एक्सप्रेसने सांगितलं। आपल्या परिसराचा चेहरा आपण जपला पाहिजे, हे आमची धवळार आहे। म्हणून मित्रांनो या निमित्तानं तुमच्याशी संवाद करताना याचा मनपूर्वक आनंद आहे। आज या ठिकाणी भार्गवी ते चिरमुले सारखे एक कलाकार आहे, ही ईश्वर सेवाच असते, व्यक्त होण्याच्या इतक्या इतक्या शक्यता माणसांपासे मध्ये ओतलेल्या आहेत परमेश्वरानं। कोणी स्वरातून, कोणी शब्दातून, कोणी अक्षरातून, कोणी शिल्पातून, कोणी रेषेतून, कोणी रंगातून व्यक्त होत असतो, तीही एक कलाकृतीच असते। तेव्हा दैनिक दामाजी न्यूज हे वृत्तपत्र आणि दामाजी न्यूज ही वृत्तवाहिनीच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा या संतांच्या भूमीचा वारा माझ्या अंगाला लागला याचा मनपूर्वक आनंद आहे। धन्यवाद। पंढरीचा काळ कविता एक म्हणून थोडी थेंब आभाळी ना येतो पूर भीमेसी ना येतो, थेंब आभाळी ना येतो पूर भीमेसी ना येतो, तोच पंढरीचा काळा माझ्या घामा मंदी नातो, तोच पंढरीचा काळा माझ्या घामा मंदी नातो, पाणी वाहते दंडात काळे भिजते शिवार, पाणी वाहते दंडात काळे भिजते शिवार, गंध मातीचाच दाटे अष्टगंधासा अपार, गंध मातीचाच दाटे अष्टगंधासा अपार, सूर्य फुलान तरारे माझे शेत पिवळे शार, सूर्य फुलान तरारे माझे शेत पिवळे शार, तोच नेसला कटीला भरजारी पितांबर, तोच नेसला कटीला भरजारी पितांबर, हिरव्या गर्द पोटऱ्याचा फडघवाचा ह्यो आला, हिरव्या गर्द पोटऱ्याचा फडघवाचा ह्यो आला, अंगा खांद्यावर रुळे
त्याचा रेशमाचा शिला अंगा खांद्यावर रुळे त्याचा रेशमाचा शिला तोच खांद्यावर रुळे त्याचा रेशमाचा शिला असा राबलो रानात माझी पिकली ज्वार असा राबलो रानात माझी पिकली ज्वार पान वाकुनी दंडात दोन्ही हात कटेवर पान वाकुनी दंडात दोन्ही हात कटेवर सोनसळी कणसाना होई मोतियाचा भर सोनसळी कणसाना होई मोतियाचा भर असा उन्हात झळाळे डोई मुकुटाचा भर असा उन्हात झळाळे डोई मुकुटाचा भर माझा घाम पुंडलिक त्यास भेटण्याला येतो माझा घाम पुंडलिक त्यास भेटण्याला येतो तोच पंढरीचा काळा माझ्या घामा मंदी नातो तोच पंढरीचा काळा माझ्या घामा मंदी नातो माझी जात कुणबाटाची माझा बापर सावता माझी जात कुणबाटाची माझा बापर सावता खुरपताना पिका चरणी रोज टेकवी तो माथा खुरपताना पिका चरणी रोज टेकवी तो माथा दाणा चोची न टिपते दिंडी पाखरांची येता दाणा चोची न टिपते दिंडी पाखरांची येता होते निवद भाकर कोणी वाट सरू येता होते निवद भाकर कोणी वाट सरू येता येतो मागत भाकर कोण पंढरीला जातो येतो मागत भाकर कोण पंढरीला जातो तोच पंढरीचा काळा माझ्या घामा मंदी नातो रोज पंढरीचा काळा माझ्या घामा मंदी नातो माझ्या घामा मंदी नातो माझ्या झाडे फक्त एकच गुन्हा करतात झाडे फक्त एकच गुन्हा करतात आभाळभर हात पसरून आयुष्यभर पाऊस मागतात झाडे फक्त एकच गुन्हा करतात आभाळभर हात पसरून आयुष्यभर पाऊस मागतात आणि तोडणाऱ्यांच्या चुलीसाठी पानोपानी वाढत जातात तोडणाऱ्यांच्या चुलीसाठी पानोपानी का आभाळभर हात पसरून झाडे करत नाहीत गुन्हा आभाळभर हात पसरून झाडे करत नाहीत गुन्हा तोडणाऱ्यांच्या चुलीजवळचा आपलाच मानतात ताना तोडणाऱ्यांच्या चुलीजवळचा आपलाच मानतात ताना वेळेच हे लक्षामध्ये घेऊन मी थांबतोय मी काय कधी येईन मी मंगळवेळेचाच आहे मी तुमचाच आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही बोलवाल त्या त्या वेळेला मी येईन अनेक या ठिकाणी कलांचं तुम्ही हे जे करतायत आता मागाशी मी गाणी ऐकत होतो किती सुरेल गाता येत हे या निमित्तानं आपल्याला भारगीताईंना ऐकायचं आहे तेव्हा माझ्या सगळ्या कविता ऐकवण्यासाठी तुम्ही ज्या ज्या वेळेला बोलवताल त्या त्या वेळेला येईन कारण मंगळवेढ्याची भूमी ही माझ्यासाठी बीजभूमी आहे माझ्यातली प्रतिभा फुलवण्याचं महत्वाचं काम मंगळवेढ्यानं केलेलं आहे आणि म्हणून नुसता निरोप जरी आला मग प्रकाश दडेचा येऊ नाहीतर आमच्या दिगंबर भगरेंचा येऊ कुणाचा निरोप येऊ
मी तातडीने तो बाकीचे सगळे कार्यक्रम सोडून त्याला काढली माझी बीजभूमी, पहिल्यांदा कादंबरी वाचन, पहिल्यांदा कथाकथन, पहिल्यांदा कविता, परफॉर्मिंग ऑफ दी पोएट्री, हे सर्व प्रयोग मी या मंगळवेढ्याच्या सुपीक भूमीत केल्यामुळं त्याचं भरघोस पीक आज नारायण समंतच्या रूपानं महाराष्ट्र पाहतो आहे. पुन्हा एकदा दैनिक दामाजी न्यूज आणि दामाजी दैनिक दामाजी न्यूज या वृत्तपत्राला आणि दामाजी न्यूज या वाहिनीला मनपूर्वक धन्यवाद.